¡Qué bonito! ¡Ah, tu madre sabe! ¡Yo le sé, Mario! ¡Ah, tu madre sabe! ¡Ay, Uticha! ¡Y eso! ¡Ay, Uticha! ¡Y eso! ¡Ara! हे सिव्हिल इंजिनियर आहेत, त्यांना संपूर्ण माहिती आहे आणि एस आर एची खास करून त्यांना जास्त माहिती आहे. आणि माझी स्वतःची इच्छा आहे की खारदेवनगर घाटल्याची जी झोपडपट्टी आहे ती मी गेल्यानंतर राहिली आहे. ती आता आल्या मी आता शेवाळेसाहेब निवडून आल्यानंतर हा पहिला काम खारदेवनगर घाटल्याचं एस आर एचं करणार आहे. याची मी शपथ पहिलीच घेतलेली आहे आणि आता पण घेतलेली आहे. सर्वांनी मला सर्व तुमच्या माध्यमातून विनंती करतो की राहुल शेवाळेंना प्रचंड मताने निवडून आपण द्या, एवढंच माझी सर्वांना प्रार्थना आहे. नक्कीच दक्षिण मध्य मुंबईतल्या काही सर्वच नारी शक्तींचा आज इथे तुम्ही जल्लोष बघितला असेल. आणि नारी शक्ती ही देवी समान असते मी प्रत्येक वेळेला सांगते, आणि ही संपूर्ण नारी शक्ती आज राहुल शेवाळेंच्या मागे आहे. नक्की जीत होणार, तिसऱ्यांदा हॅट्रिक होणार राहुल शेवाळे, आणि तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान सुद्धा नरेंद्र मोदीजीच होणार. मुख्यमंत्री साहेबांचा आणि नरेंद्र मोदी साहेबांचा हा आशीर्वाद शेवाळे साहेबांना आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी 1.5 महिना झाला हा प्रचार सुरू आहे. महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते याच्यामध्ये उपस्थित आहेत, परंतु आज तो प्रचार शिखरावर पोचला असं मी म्हणेन. कारण या ठिकाणी घाटला गावदेवी मैदान येथे असलेली ही सभा आणि पहिल्यांदाच या ठिकाणी मुख्यमंत्री आले आणि या भागातील जे एस आर आयचे प्रश्न आहेत, म्युन्सिपल चाळींचे प्रश्न आहेत, त्या सर्व प्रश्नांना त्यांनी सविस्तरपणे या ठिकाणी लोकांना माहिती दिली. आणि महाराष्ट्र शासन हे कटिबद्ध आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, या मुंबईतील सर्व झोपडपट्टी धारकांना स्वतःचं हक्काचं घर मिळवून देण्यासाठी. आणि गेली 10 वर्ष शेवाळेसाहेब यासाठी प्रयत्नशील आहेत, त्यांनी आता तो आराखडा बनवलेला आहे. आणि या 5 वर्षामध्ये या भागातील जास्तीत जास्त लोक आपल्या घरामध्ये जाणार आहेत. आणि शेवाळेसाहेबांनी आवर्जून सांगितलेलं आहे आणि ठणकावून सांगितलेलं आहे की पुढच्या 5 वर्षानंतर जेव्हा ते या ठिकाणी मतं मागायला येतील तेव्हा तुम्ही त्यांचं स्वागत त्यांच्या स्वतःच्या घरात कराल, हा विश्वास आज या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या समक्ष आपल्याला आम्हाला सगळ्यांना मिळाला आहे. आणि मला विश्वास आहे 2014 देखील हे सर्व मतदार शेवाळेसाहेबांच्या पाठीशी होते, 2019 होते तेव्हा देखील दोन्ही वेळेला धनुष्यबाण होतं, आजही धनुष्यबाण आहे. आणि यावेळेला हा विक्रम मागच्या 2 टायमाचा मोडीत काढून या भागातील जनता जी आहे ही शेवाळेसाहेबांना भरभरून मतदान करेल आणि या भागातला जो विकास करायचा आहे त्या विकासासाठी शेवाळेसाहेबांचे हात मजबूत करेल. धन्यवाद. CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.